मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये चोरांचा सुळसुळाट झालाय, पण हे चोर चक्क चमचे, ग्लास आणि ताट गायब करणारे चोर आहेत. विशेष म्हणजे कॅन्टीन मधून थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 6 ते 7 हजार चमचे, 250 ते 200 लंच प्लेट, 300 ते 400 नाश्त्याच्या प्लेट आणि 100 ते 150 ग्लास चोरीला गेले. ही बाब समोर येण्याचं कारण म्हणजे मुख्यालयातील फलक आहे. पालिका मुख्यालयातील सूचना फलक सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. उपाहारगृहातून भांडी बाहेर घेऊन जाऊ नका अशी सूचना या फलकावर करण्यात आली आहे. पालिकेतील कर्मचारी अधिकारी जेवण नाश्ता आपल्या कार्यालयात मागवतात, पण खाल्ल्यानंतर ही भांडी उपाहारगृहाला परत करतच नाही. त्यामुळे कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास घरातून आणल्याचं सांगितलं जातं. या बनवाबनवीमुळे उपाहारगृह चालक मेटाकुटीला आले. भांडी परत करण्याचं आवाहन त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अभिषेक पांडे आता आपल्या सोबत आहेत. अभिषेक, कर्मचाऱ्यांकडूनच ही भांडी परत केली जात नाही आहेत आणि त्यामुळे असा फलक लावण्याची वेळ इथल्या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे उपाहारगृहाच्या, काय अधिक तपशील? नक्कीच, आत्ता जे फळाक लावलेले आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले आहेत 6 हजार ते 7 हजार चमचे तिथून चोरी झालेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले आहेत की जे अधिकारी किंवा कर्मचारी ते घेऊन जात आहेत चमचे त्यांच्या ऑफिसमध्ये, ते परत केले नाही आहेत आणि त्याच्यामध्ये ते सगळे चोरी झालेले आहेत. आणि फक्त चमचे नाही, त्याच्या प्लेट, डिस्क, मॉर्निंगच्या ब्रेकफास्टचं डिस्क हे सगळे चोरी गेलेले आहेत. आणि हे खूप दुर्दैवीच आहेत की महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई जे देशात सर्वात मोठी महानगरपालिका आहे आणि तिथलं कर्मचारी जस असं प्रकारचं वर्तन केलेलं आहे तर नक्कीच हे दुर्दैवीच आहेत. आणि त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत कॅन्टीनचे त्यांनी हे फळक लावलेले आहेत BMC ऑफिसमध्ये आणि त्यांनी रिक्वेस्ट केलेले आहेत की जर तुमच्याकडे चमचे असेल किंवा डिस्क असेल तर तुम्ही परत द्या कॅन्टीनमध्ये. पण हे फळक लावण्याची जी वेळ आली हे नक्कीच दुर्दैवीच आहेत. आणि असं एक मानसिकता बघण्याचं वाटते की कशा प्रकारचे हे चमचे किंवा डिस्क तिथून चोरी झालेले आहेत. आणि आता ते लावल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत? अशा पद्धतीचं फलक लावण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याजवळ ती भांडी आता उपलब्ध आहेत का? कर्मचाऱ्यांकडून ते कशी प्रकारचे प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. त्यांनी जे ऑफ रेकॉर्ड म्हणतात त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं त्यांनी वर्तन केलेल्या नाहीत. पण हे नक्कीच आहेत, आमच्याकडून जे माहिती मिळाली आणि आमच्या सूत्रांनी जे माहिती दिलेली आहेत त्याच्यामध्ये जेव्हा अधिकारी किंवा कर्मचारी ज्यांच्या ऑफिस आहेत टेबल आहेत त्यांनी तिथे नाश्ता मागवत आहेत आणि त्यांनी ते जेवणासाठी मागवत आहेत, फळ ते चमचे मागवत आहेत, डिस्क मागवत आहेत आणि त्यांनी परत नाही केले आहेत असं हे खूप दुर्दैवीत आहेत. आणि कॅन्टीनमधलं 6 हजार ते 7 हजार चमचे चोरी झाल्याचं वर्तन नक्कीच एक क्वेश्चन मार्क करत आहेत कर्मचाऱ्यांचं जे वर्तन आहे त्याच्यावर. अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या उपाहारगृहातले जवळपास 1000 चमचे, काही शेकडो प्लेट या चोरीला गेलेल्या आहेत आणि कर्मचाऱ्यांनी ते परत न केल्यामुळे इथल्या मुख्यालयाबाहेर उपाहारगृहाच्या कर्मचाऱ्यांनीच हा फलक लावला आहे.